जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं स्पष्ट झाले। रविवारी नव्याने केवळ 17 रुग्ण आढळले तर 50 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात अवघा एकच रुग्ण आढळला। याशिवाय आटपाडी तालुक्यात 2 रुग्ण, खानापूर तालुक्यात 4 रुग्ण, तासगाव तालुक्यात 2 रुग्ण, जत तालुक्यात 4 रुग्ण, वाळवा तालुक्यात 2 रुग्ण, मिरज आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 47,249 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,722 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 45,175 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 352 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 206 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत। दिल्ली येथे गेल्या 16 दिवसांपासून केंद्राने मंजूर केलेली कृषी विधेयके रद्द करा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्टेशन चौक सांगली येथे उद्या सोमवारी धरणे आंदोलन आणि रिलायन्स जिओ कार्डाची होळी करण्यात येणार आहे। सदर आंदोलन किसान संघर्ष समितीच्या वतीने केलं जाणार आहे। समितीच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून दिल्ली आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू आहे। दररोज रात्री 7 ते 9 या वेळेत वसंतदादा पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 8 डिसेंबर रोजी सांगली बंद करण्यात आली होती। अद्याप ही सकारात्मक निर्णय झालेला नाहीये, त्यामुळेच आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी देशव्यापी पुन्हा आंदोलनाचा जोर वाढवण्याचा तसेच रिलायन्स आणि अदानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याच आंदोलनाचा भाग म्हणून येथील स्टेशन चौकात दिवसभर धरणे आंदोलन तसेच जिओ कार्डाची होळी करण्यात येणार आहे। तरी या आंदोलनाला सर्व पक्ष संघटना आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावं असं आवाहन महेश खराडे, उमेश देशमुख, विकास मगदुम, डॉक्टर संजय पाटील, मुनीर मुल्ला, राहुल पाटील, तोहित शेख, संदीप कांबळे, ओम भोसले, राजू कांबळे आदींनी केलं आहे। कवठे भंगा ते विठुरायाची वाडी रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाच्या जवळ अज्ञात वाहनाने विठुरायाची वाडी येथील शामराव गणपती पुजारी या व्यक्तीच्या मोटारसायकलला धडक दिल्याने सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघाताची नोंद कवठे भंगा पोलिसात झाली आहे। शामराव गणपती पुजारी हे आपल्या मोटारसायकलीवरून शनिवारी सायंकाळी कवठे भंगा येथील बाजार करून विठुरायाची वाडी या आपल्या गावाकडे जात असताना कवठे भंगा ते विठुरायाच्या वाडी रोडवरील सार्वजनिक शौचालयाच्या जवळ असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शामराव पुजारी यांच्या डोक्यात, पायावर आणि शरीरावर गंभीर जखम झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले होते। परंतु यावेळी विठुरायाच्या वाडी येथीलच राहुल माळी यांनी त्यांच्या घरी फोन करून सदरच्या घटनेची माहिती दिली। रोडवरच बेशुद्ध गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या शामराव पुजारी यांना मल्हारी गेंड, मोहन खोत आणि नामदेव मुंजे यांनी सदरच्या व्यक्तीस उपचारासाठी कवठे भंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी शामराव पुजारी यांना मृत झाल्याचं घोषित केलं। सदरच्या घटनेची फिर्याद महादेव गणपती पुजारी यांनी दिली आहे। गेल्या वर्षी महापूर आणि यावर्षी कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन अडचणीचं बनलंय, त्यामुळे जनतेच्या परिस्थितीचा विचार करून महापालिकेने नागरिकांची 2 वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे। मागणीचं निवेदन विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनाही देण्यात आले। देण्यात आलेल्या निवेदनात 2 वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी कारण सलग 2 वर्ष नागरिकांनी महापूर आणि कोरोनामुळे प्रचंड हाल सोसलेत। महापालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि दुभाजक करण्यात यावेत, गल्लीतील चौकांचे सुशोभीकरण करण्यात यावं यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। शिवसेनेने केलेल्या मागण्यांचा विचार करून आयुक्त कापडणीस यांनी यावेळी घरपट्टी वसुलीची सक्ती करण्यात येणार नाही, जानेवारीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीचे व्याज आणि दंड माफीबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं। यावेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, जितेंद्र शहा, शिवम शहा, अनिल पाटील, प्रकाश लवटे आदी जण उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्री पकडण्यासाठी सांगली आणि मिरजेला स्वतंत्र 2 डॉग युनिट कार्यरत असून याद्वारे मोकाट कुत्री पकडण्यात येत आहेत। उपायुक्त राहुल रोकडे यांनी आज डॉग व्हॅन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि यावेळी आवश्यक त्या सूचनाही केल्या। उपायुक्त दालनात झालेल्या बैठकीत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र तटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, डॉग व्हॅन विभागाचे सिद्धार्थ कांबळे, आप्पा शिकलगार आणि त्यांची टीम उपस्थित होती। यावेळी महापालिका क्षेत्रात वाढलेल्या भटक्या श्वानांना पकडून त्यांची उत्पत्ती थांबवावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना उपायुक्त रोकडे यांनी केल्या। याचबरोबर ज्या ज्या भागात भटक्या कुत्र्यांचे आणि विशेष करून नागरिक आणि बालकांवर हल्ले झालेल्या परिसरातील मोकाट कुत्री तातडीने पकडण्याचे आदेश उपायुक्त रोकडे यांनी दिले। तसेच महापालिका क्षेत्रात कुत्री पकडण्याची मोहीम नियमित ठेवावी यासाठी आवश्यक ती यंत्रणा प्रशासनाकडून उपलब्ध केली जाईल असंही उपायुक्त राहुल रोकडे यांनी बैठकीत सांगितलं। सांगलीतल्या जुना बुधगाव रोड परिसरात असणाऱ्या ट्रक टर्मिनल्समध्ये रात्रीच्या सुमारास ट्रकमध्ये झोपलेल्या 2 चालकांचे मोबाईल आणि पैसे लंपास केल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी 2 मोबाईल आणि 300 रुपये चोरून नेलेत। या प्रकरणी
ट्रक चालक अभिषेक दत्तात्रय पिसाळ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली। फिर्यादी अभिषेक पिसाळ हे सांगलीत ट्रक मधून माल घेऊन आले होते। माल उतरून झाल्यानंतर ते त्यांचा ट्रक नंबर MH10CR6599 हा टर्मिनस येथे लावून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झोपले होते। यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रक केबिनची काच काढून आत प्रवेश केला। पिसाळ यांच्या खिशात असलेला मोबाईल आणि रोख 300 रुपये काढून घेतले। तसेच त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या ट्रक क्रमांक MH10QW5587 यामध्ये झोपलेले शांताराम दत्तात्रय भोसले यांच्याही ट्रकची काच काढून त्यांच्या उशाला ठेवलेला मोबाईल लंपास केलाय। रात्री 3 च्या सुमारास ट्रक चालकांना जेव्हा ताक आली तेव्हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला। या प्रकरणी ट्रक चालक अभिषेक पिसाळ यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। सांगली महापालिकेचे रेवणी रस्त्यावर फायर स्टेशन आहे, त्याच जागेत ते नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व नगरसेविका ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महापालिकेचे फायर स्टेशन प्रभाग 16 मधील रेवणी रस्त्यावर आहे। सध्या ते जुने झाल्यामुळे जुन्या स्टेशन चौकात हलवण्यात आले। कापडपेठ, गणपतीपेठ, वखार भाग, बुरुड गल्ली, मारुती रोड, गावभाग हा रस्ता दाट लोकवस्तीचा आहे। या ठिकाणी अनेक उद्योगी आहेत। या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमनच्या गाड्या कमी वेळात पोहोचण्यासाठी रेवणी रस्त्यावरील जागाच योग्य आहे। त्याचप्रमाणे नदीलगतच्या भागात दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पूर येतो। पूरग्रस्त भागात अग्निशामक विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात। नदीपासून रेवणी रोड ही जवळ आहे, त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून त्याच जागेत फायर स्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी ऍडव्होकेट शिंदे यांनी केली आहे। रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेत कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। यावेळी नगरसेविका भारती दिगडे, सुनंदा राऊत, नसीमा नाईक, उर्मिला बेलवलकर, नसीमा शेख, गीतांजली ढोपे पाटील आदी जण उपस्थित होत्या। सांगली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिलं जाणार आहे, त्यासाठी गुरुवारपासून अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी 200 फेरीवाल्यांनी प्रमाणपत्र आणि ओळखपत्रासाठी आपले अर्ज नेले। राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आता महापालिका क्षेत्रात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना आपले फेरीवाला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र हे महापालिकेकडून दिलं जाणार आहे। यासाठी गुरुवारपासून अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली। पहिल्याच दिवशी 200 फेरीवाल्यांनी आपले अर्ज नेले असून जे कागदपत्रासहित महापालिकेकडे अर्ज दाखल करतील अशा फेरीवाल्यांना 22 डिसेंबरपासून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। यासाठी अभियानाच्या कार्यालयात बाळकृष्ण भनखंडे, मतीन अमीन, वंदना सभाखंडे, संपदा मोरे, फेरीवाला समिती सदस्य रेखा पाटील आदी फेरीवाल्यांना मार्गदर्शन करत आहेत। त्यामुळे ज्या फेरीवाल्यांनी महापालिकेकडून अर्ज नेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज कागदपत्रांसह महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या कार्यालयात जमा करावे असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलंय। कोणीही फेरीवाले या प्रमाणपत्र आणि ओळखपत्रापासून वंचित राहू नयेत यासाठी सर्व फेरीवाल्यांनी अर्ज न्यावेत असे आवाहन बाळकृष्ण भनखंडे यांनी केलंय। तर फेरीवाल्यांना आयुक्त नितीन कापडणीस यांनी न्याय दिल्याची प्रतिक्रिया फेरीवाला समिती सदस्य रेखा पाटील यांनी व्यक्त केली आहे।